नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये. दोन तीन दिवस मित्रांनो पाऊस संध्याकाळचा येतो आहेच, शेड्यूल त्याचा जर फिक्सच आहे. काल थोडासा लवकर आला होता. आज जे भात वगैरे मित्रांनो ठेवलं होतं ना ओटीमध्ये रचून, ते आज जोडायचं आहे. म्हणजे आज ठरवलं आहे सकाळी जोडून टाकूया. ओटीवरची ताडपत्री वगैरे काढून ठेवली आहे. पाऊस वगैरे येईल त्यासाठी रात्री पाऊस वगैरे येऊन ते भिजू नये यासाठी झाकण ठेवलं होतं वरती, कागद वगैरे टाकून ताडपत्री टाकून ते काढून ठेवलं आहे. आणि आज मित्रांनो ते आता काढून ठेवलं आहे. थोडंसं बाष्पीभवन, थोडंसं ते शादी होतं ना वाफ वगैरे निघून जाऊ, त्यानंतर झोळ घालायची सुरुवात करायची आहे. गळ्यात ताडपत्री वगैरे अंतरून पाठीमागे पडदा वगैरे लावून तो थोडासा सेटअप तयार करायचा आहे. त्यानंतर झोळ जोडल्यास सुरुवात करायची आहे. अच्छा मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्हाला भात जोडणी आणि वारवणी पाहायला मिळेल, तर पहा चला. हे इकडे ताडपत्री काढून ठेवली. भाताच्या ओटीवरती ताडपत्री होती ना, म्हणजे रात्री पाऊस वगैरे पडेल म्हणजे ताडपत्री ठेवली होती, ती काढून ठेवली. आणि गवत मित्रांनो इतकं गरम असतं ना, त्यामध्ये इतकी उष्णता असते की ते शादी उमारतं, तर त्यातून उष्णता किती बाहेर निघते पहा. भात जोडणीसाठी खाळ्यामध्ये असं नेट वगैरे बांधून पाठीमागे पडदा बांधून भात जोडणीसाठी सेटअप तयार केला आहे. अशावरती आपल्याला भात जोडायचा आहे. भाताची जेवढी ओटी रचून ठेवली होती ना ते आता भात जोडून झाला आहे. थोडंसं आता शिल्लक आहे, आता पूर्ण होईल भात जोडून. आणि या साईडला पिशव्या दिसत ना, तर काय झालं मध्येच ना पावसाने ढग वगैरे भरले होते, गडगडायला सुरुवात झाली होती, तर आम्हाला वाटलं की पाऊस येतो की काय. या भीतीपोटी मित्रांनो अगोदर जे अर्ध सोडलेलं भात होतं ना ते पिशवीमध्ये भरून ठेवलं, आणि नंतर पुन्हा ऊन पडलं त्यामुळे राहिलेलं भात पुन्हा जोडायला घेतलं. आमच्याकडे एक शेत जोडून झाल्याच्या नंतर
शेवटची जी पेंडी असते ना तर ती अशी उलटी मारली जाते. आमच्याकडे ही पद्धत आहे. काही गावांमध्ये वेगवेगळ्या पद्धती असतील. आमच्याकडे ही पद्धत सगळेजण वापरतात. एक शेत झाल्याच्या नंतर शेवटची पिंडी अशी रशिंड्यावरती उलटी मारून ठेवतात. आणि मित्रांनो, एक पारंपरिक पद्धत म्हणजेच जुनी आपली कोकणातील पद्धत भात वाढवण्याची कशाप्रकारे आहे ती पहा. आता नवीन नवीन पद्धती निघाल्या, त्याच्यामध्ये फॅन वगैरे लावून फॅनद्वारे भात वाढवलं जातं. काही जण आता मशीनद्वारे एअर मशीनद्वारे लाईट वगैरे असेल ती अवघड आपल्याकडे इलेक्ट्रिसिटीची सोय असेल तर लाईटद्वारे त्यांनी हे करू शकतात. परंतु ही एक जुनी पद्धत सुपाद्वारे झनपून भात वाढवलं जातं. वाढवून झाल्यानंतर जी फाळी मारली ना ते भात नंतर भरण्यासाठी ही जुनी पद्धत पूर्वीपासून जो ती रिवाज भात धुण्यासाठी जो नारळ ठेवला जातो ना ते नारळ आणि कोयतं असं उलटं ठेवून दुसऱ्या साईडहून भात भरत घेतात. त्याला राहिला असेल त्याची झाडली होती. कोपरा वाकडा करायचा.
हा व्हिडिओ मित्रांनो इथेच संपला असं जाहीर करतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. बाय.